तर मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, मुंबई उपनिरीक्षक भरत मुंडेला अटक करण्यात आली आहे. 7 लाख रुपये स्वीकारताना अटक केलेली असून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितली. त्याचबरोबर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसाचं हे कृत्य घडलेलं आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी काही लाखोंची लाच मागितलेली आहे. 37 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार महिलेनं केलेली आहे. तर महिलेची समजूत काढून गुन्हा दाखल करू देणार नाही अशी ग्वाही दिली होती आणि त्याकरिता काही रक्कम या पोलिसांना मागितलेली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकरता 2 लाख रुपये, तक्रारदार महिलाकरता मागितले 30 लाख रुपये आणि वरिष्ठांची चौकशी या संदर्भात सुरू आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या अशा प्रकारची घटना घडते, एका महिलेला बलात्काराची तक्रार, गुन्हा जो आहे तो नोंदवून द्यायचा नाही आणि त्यासाठी काही पैशांची लाच मागितलेली आहे, अतिशय घृणास्पद घटना म्हणावी लागेल कारण पोलिसांनीच हे कृत्य केलेलं आहे. खरं मिळाली म्हणजे जागतिक महिला दिन हा फक्त त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची घटना होते, म्हणजे की महिलांचा अनादर आजही समाजात, आजही जगामध्ये कसा चालला आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या अशा लोकांकडनं हे होत आहे की ज्यांच्याकडे आधार म्हणून खरं तर प्रत्येक अबला नारीनं सुद्धा बघितलं पाहिजे, बघायला हवं, आणखीन बघण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिथेच वाटण्याच्या अक्षता लावल्या जातात. म्हणजे की भरत मुंडे यांनी ज्या पद्धतीनं 30 लाख रुपये त्या पीडित महिलेला देणार, तिला स्वतःला माहिती नाही की तिच्या नावावर 30 लाखाचा व्यवहार होतोय, 5 लाख रुपये, म्हणजे की बलात्काराचा गुन्हा, म्हणजे किती घृणास्पद अशा प्रकारच्या घटना होतात. आणखी अशा प्रकारामध्ये सुद्धा म्हणजे मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे का, अशा प्रकारचं विषादाने म्हणावं लागतं आहे. भरत मुंडेला अटक झालेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामजोशीचे यांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे की 2 लाख रुपये त्यांच्या नावाने सुद्धा भरत मुंडेने मागितले होते, 5 लाख रुपये त्याने स्वतःसाठी मागितले होते आणि 5 लाख आणखीन 2 लाख असे 7 लाख जे स्वतःचे आणखीन वरिष्ठ अधिकाऱ्याचे त्याने लगेच घेऊन घेतले. खरं तर ही 4 तारखेलाच तक्रार दाखल केली होती फिर्यादींनी. आणि फिर्यादी म्हणजे कोण, तर ज्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा आहे त्याचा अजून एक मित्र आहे तो याच्यातला फिर्यादी आहे, कारण त्यालासुद्धा सह आरोपी करू अशा प्रकारची धमकी यांनी दिली होती. म्हणजे की कशाप्रकारे, म्हणजे की एका पीडितेवर एक बलात्कार केल्याचा आरोप ज्याला आहे त्याला वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही पैसे मागतायत, लाच मागतायत, मग त्या पीडित महिलेचं काय, तिच्यावर झालेल्या अत्याचाराचं काय, याची थोडीसुद्धा जाणीव या अधिकाऱ्यांना नसावी की आपण नेमकं कशाप्रकारे काय करतो आहे, की पैसे कमवण्यासाठी कोणत्या स्तराला जातो आहे, खाली जातो आहे, आणि तेही जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची घटना होत आहे. दुर्दैव असं आहे की 365 दिवस वर्षाचे खरं तर महिलांचा सन्मान केला पाहिजे, महिलांचा आदर असला पाहिजे, महिलांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे, पण अशा काही समाजामध्ये जर का कोणत्या अबला नारी असेल तर तीच अबला नारी जर का सबला झाली तर काय होऊ शकतं याची कल्पना खरं तर याची जाणीव या लोकांनी ठेवायला हवं. महिला ही ताकद आहे, महिला ही शक्ती आहे, तिचा सन्मान करता येणं आणि करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कायद्याचे रक्षक जे आहेत तेच जर का भक्षक होत असतील तर महिला दिनाला अर्थ काय राहिला. अगदी बरोबर. आणि त्यामुळे आता यावर काय कारवाई केली जाणार आहे प्रशांत, याकडे आपण सविस्तर अपडेट्स माहिती जी आहे ती जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर मुंबई पोलीस दलासाठी नक्कीच ही लाजिरवाणी बातमी म्हणावी लागेल. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितली होती. भ्रष्ट पोलीस भरत मुंडेनं 37 लाख रुपयांची लाच मागितलेली होती, त्यापैकी 30 लाख या पीडितेला देणार असल्याचं कळत होतं आणि भरत मुंडेला 7 लाख स्वीकारताना अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ. चित्राताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आणि तुम्हालाही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि खरं तर या बातमीविषयी तुमच्याशी बोलताना खेद होतोय कारण जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडतीये. बलात्काराचा गुन्हा लपवण्यासाठी, तो गुन्हा नोंदवून घेऊ नये यासाठी पोलिसाकडनंच लाच मागितली गेली. तर आपण पुन्हा एकदा चित्राताईंच्याशी संपर्क साधणार आहोत. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडेला अटक करण्यात आलेली असून 7 लाख रुपये स्वीकारताना ही अटक केलेली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यानं लाच मागितल्याची घटना घडलेली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसानं हे कृत्य केलेलं आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एकूण 37 लाख रुपयांची लाच
या मुंबई पोलीस उपनिरीक्षकांना मागितलेली होती. आपण परत एकदा चित्राताईंशी बोलणार आहोत. चित्राताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्हालाही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. मात्र या बातमीविषयी बोलताना खेद होतोय, कारण जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडतीये. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांनाच लाच मागितली. नाही, अतिशय वाईट वाटतंय हे सांगताना की जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचं हे जे कृत्य आहे ते समोर आलंय आणि बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 37 लाख रुपयांची त्या ठिकाणी लाच मागण्याचा प्रकार झालाय. आणि मला वाटतं एसीबीने 7 लाख रुपये घेताना रंगेहात अटक पण केली आहे. यातनं एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या की राज्यामध्ये नक्की काय चाललंय याचं हे छोटंसं उदाहरण आहे. अशा कित्येक घटना आहेत की त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या केसेसमध्ये त्या महिलांना कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. म्हणजे माझ्याकडे तर तुम्हाला सांगायला 2-3 महिन्यापूर्वीच ज्या वेळेला अशा बलात्कार पीडिता असतात आणि त्या पुढे येऊन गुन्हे दाखल करतात त्यावेळेला त्यांच्यावरच एक्स्टॉर्शन अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्याचंही महान काम हे पोलीस ऑथॉरिटीने त्या ठिकाणी केलेलं आहे. बलात्कारी आजही त्या ठिकाणी मोकाट फिरलेले सुटलेले आपल्याला दिसतायत आणि त्यामुळे हिमनगाचं छोटंसं टोक आहे. आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजे हे सगळं बोलताना अत्यंत वाईट वाटतंय, पण एकंदरीतच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याचे निघालेले धिंडवडे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात याच्या मागे सरकारची महिलांच्या बाबतची असलेली उदासीन भूमिका ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि नक्कीच चित्राताई, जसं तुम्ही म्हणालात की पुन्हा एकदा आता एकतर जे कायदे आहेत, पोलीस दल आहे, याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि या सविस्तर माहिती तुम्ही जे न्यूज 18 लोकमतशी बोललात याविषयी आपले धन्यवाद.